मी गेली 27 वर्ष पंढरीचा वारकरी आहे. नित्यनेमाप्रमाणे मी माझ्या वारीला गेलो. मला खूप काही धमक्या आल्या, तरीसुद्धा मी सांगितलं बा देह आत जावो अथवा राहो, मी पंढरपूरच्या वारीला जाणार. आणि त्याप्रमाणे मी गेलो. पंढरपूरच्या वारीला गेलो असताना त्या ठिकाणी 65 एकरामध्ये माझ्या गाडीची पार्किंग केली होती. तिथून आम्ही चंद्रभागेला स्नान प्रदक्षिणा करायला गेलो आणि येताना आमच्या एका गुरु महाराजांकडे गेलो, दर्शन घेतलं, तिथं कीर्तन ऐकलं आणि परत मी आमच्या त्या वस्तीवर, जिथं आमची दिंडी होती भटुंब्रेमध्ये, तिथं गेलो. तिथं रात्री आमच्या दिंडीतल्या लोकांनी सांगितलं, महाराज काही मुलं आले होते आणि त्यांनी सांगितलं की महाराज कुठे आहेत बाई बारसकर महाराज, आम्हाला त्यांचं कीर्तन ठेवायचं. तर त्या लोकांनी सांगितलं बा त्यांचं चालणं बोलणं वागणं बरोबर नव्हतं, तुम्ही काहीतरी कुठेतरी सुरक्षित ठिकाणी थांबाय, तर उघड्यावर झोपू नका. आणि म्हणून तिथून मी टेंभुर्णीला एका ठिकाणी मुक्कामाला गेलो आणि सकाळी परत मी पंढरपुरात आलो. दर्शन घेतलं, आमचं काय कीर्तन वगैरे त्या ठिकाणी झालं आणि निघताना मग आमचे लोक गाडी आणायला तिथे गेले. तिथं गाडी जळालेली पाहिली, त्याची रितसर खबर मी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला दिली. माझी गाडी पंढरपूरमध्ये जाळली, कारण माझं व्यक्तिगत जी गाडी होती ती गाडी गॅसवर नव्हती, ती गाडी आपोआप पेटन अशी काही परिस्थिती नाही. माझं कोणाशी व्यक्तिगत दुश्मनी नाही, कोणासंगच माझं भांडण नाही, व्यक्तिगत काही संबंध नाही. आणि मागच्या 5 महिन्यापूर्वी जरांगेंची जी भूमिका मला पटली नाही, म्हणजे बंद खोलीत मिटिंगा घेणे, अशोक चव्हाण जे भाजपचे आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करणे, हे मला पटलं नाही. आणि त्याच्या विरोधात मी भूमिका मांडली आणि त्या मांडलेल्या भूमिकेचा राग जरांगेंनालाही आला आणि त्यांचे जे समर्थक आहेत त्यांनाही आला. मराठा समाजातल्या अनेक लोकांना माझी भूमिका पटली, त्यांनी मला समर्थन दिलं आणि काहींनी विरोध केला, ही अशी परिस्थिती आहे. पण ज्यांनी विरोध केला त्या लोकांनी मला आत्तापर्यंत माझ्याकडे शेकडोनी फोन येतं, रेकॉर्डिंग येतं, मेसेज येतं की मला जीवे मारण्याच्या धमकीपासून मला नको नको ते शिवेगाळ सगळं त्यांनी सगळ्या प्रकाराने, म्हणजे आंदोलनकारांनीच जरांगींनीच माझ्यावर असे बेछूट आरोप केले आणि खालच्या लोकांनी शिवीगाळ केली, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. नुसत्या धमक्या नाही दिल्या तर मुंबईला माझ्यावर अटॅक केला. इथं माझ्या राहत्या घरावर या ठिकाणी दगडफेक झाली. सगळं हे सगळं रेकॉर्डर हे मी तिथंही गेलं आणि पंढरपूरमध्ये प्रदक्षिणा करत असताना सुद्धा ते असे उभे 3 गण लावलेले 2-4 लोकांनी मला तिथेही मला रस्त्याने चालता चालता माफी माग पाटलाची ह्या हरामखोरी वगैरे वगैरे असल्या काही शिव्या दिल्या. पण आम्ही दुर्लक्ष केलं, बाबा भुंकती ती द्यावी भुंको, आपण त्यांची नाही शिकू, आम्हाला तुकाराम महाराजांनी सांगितलं, आम्ही त्याच्यावर दुर्लक्ष केलं. आणि मग चाललो असताना हा सगळा प्रकार आणि मला आलेले फोन, मला आलेल्या धमक्या, आत्तापर्यंतचा अनुभव. पण मी माझी वारी सोडणार नाही. पंढरपूरमध्ये मी सांगितलं की मला मरण जरी आलं तरीच मला भाग्याचं लक्षण याच्यापेक्षा काय पाहिजे, आणि माझं मरण जर तिथंच दिलं असेल तर त्यालाही काही इलाज नाही. पण मी माझी वारी पूर्ण केली. माझा संशय आहे की जरांगेंच्या समर्थकांनी माझी गाडी जाळली असावी, गाडी आपोआप पेट घेऊ शकत नाही. दुसरं की आत्ता एक लेटेस्ट त्यांनी मुलाखत दिलेली आणि त्या मुलाखतीत त्यांनी असं म्हणलं, एक कोणतरी राजकीय नेते आहेत लाड नावाचे, त्यांच्याबद्दल त्यांनी सांगितलं की मी माझं त्यांच्यावर बारीक लक्ष असतं, तो कुठं असतो, त्याचा बाप कुठं असतो, त्याची बायको कुठं असती, आणि मी इतका हे करीन की त्यांच्या गावऱ्या काय त्यांची राखसुद्धा ठेवणार नाही. आपण ते स्टेटमेंट पाहावं, म्हणजे इतकं मी राख करीन, राख रांगोळी करीन, माझं बारीक लक्ष असतं, माझ्यावर पाळत आहे, माझ्यावर बारीक लक्ष आहे, हे सगळं त्यांना माहिती आहे. बरं 5 महिने झाले मी त्या पहिल्या फेब्रुवारी महिन्यात जे बोललो त्याच्यानंतर बोललोच नाही. माझं आता व्यक्तिशा काय माझ्यावर भांडण करायचं काही कारणच नाही, रागच नाही. बरेच मी कमेंट वाचले का मीच जाळली असेल, अरे मी काय पागल आहे का? आमच्याकडं पश्चिम महाराष्ट्रात कष्टानं बरेच मी गाडी काही नवीन आहे, जुनी गाडी घेतलेली होती, इम्पोर्टेड गाडी होती म्हणून मी जुनी घेतली, मला हाऊस होती मी घेतली गाडी. आम्ही गाड्या कष्टाने गाड्या घेणारी माणसं होतं, गाड्या जाळणारी माणसं तुमचे तिकडे आहेत त्या, आम्ही त्यातले नाहीत. बरं काय करायचं, मला काय भांडणच करायचं नाही, मी काय बोलतच नव्हतो, माझं काय म्हणजे तुम्ही तुमचंच आंदोलन, तुमचं संघर्ष, म्हणजे जरांगेच्या नेतृत्वाखाली चाललेलं आंदोलन. म्हणजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.